पर्रिकर अमित शाह हांचो भव्य गौरव सुवाळो। नवे जुवारी पुलाचे उक्तावण 26 जानेवारी 2019 जातले अशे केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण। कुडचड्यार कोयऱ्याच्या प्रकल्पाची मागणी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सांगातान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हांचे कुशळ फुडारपण फुडल्या 5 वर्सां भितर गोंयांक आदर्श राज्य करतले अशे उतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हांणी गोंयकारांक दिला। गोंय भाजपान तांचो आनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हांचो केल्ल्या गौरव सुवाळ्याक ते जाप दितले। पणजे कांपालार फुटबॉल मैदानाचेर आयोजित केल्ल्या गौरव सुवाळ्यांत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हांचो भोवमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हांणी श्रीफळ शाल फुलाहार आनी भेटवस्तू दिवन केलो, जाल्यार अमित शाह हांचो भोवमान केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरी हांचे हस्तुकी श्रीफळ शाल फुलाहार आनी गणेश मुर्ती दिवन केलो। गोयच्या कार्यकर्त्याच्या इच्छे खातीर आमच्या सहयोगी पक्षांच्या विनंतीक लागून आयज संरक्षण मंत्री पदा सारखो त्याग करून गोयान आमच्या गोयच्या कार्यकर्त्यांच्या लोकांचे सेवेक हजर रावल्या। त्यांचे मोठेपण हे गोयकारांक आमच्या सगळ्यांक आयज पळोवन चुकलेले आसा। आनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या गोयच्या कार्यकर्त्यांची एक मागणी आशिल्ली, प्रत्येकाच्या मनान दिसताले की ह्या त्यांच्या कार्याचो ह्या त्यांचो त्यागाचो हांगा गोंयांत मोठ्या प्रमाणांत गौरव जावपाक जाय। आनी त्याच खातीर आयज भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीन आयज हांगा हो गौरव भारतीय जनता पक्षान ठरयिल्लो आसा। आज आमी पळयता गोंय स्वतंत्र जाले नंतर भाऊसाहेब बांदोडकर जांच्यांनी गोंयांत गोंय संस्कृतीक मळाचेर फुडें आयलें, शैक्षणीक मळाचेर फुडें आयलें, आनी तेंच गोंय आयज आमचे माननीय मुख्यमंत्री मनोहर भाई तेच विचार घेवन शैक्षणीक मळाचेर आनी संस्कृतीक मळाचेर आनी आयज तेका जोडीक जोड म्हणून डॅवलपमेंट विकासाचेर फुडें व्हरपा आसतना पावल मारता आसतना आमी पळयता। आज भाऊसाहेब बांदोडकरा नंतर दुसरो आमदार नसतना मुख्यमंत्री जावपी अशे आमचे मनोहर भाई पर्रिकर जांकां फक्त भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांची इच्छा नाशिल्ली त्यांच्यांनी परत येवन गोंयांत नेतृत्व करचे, जाल्यार आयज आमचे सहयोगी पक्षांनी आनी अपक्षांनी सुद्दां त्यांच्यांनी सुद्दां ताजो अभिनंदनाचो आज सत्कार ताचे अभिनंदन करपाक आजचो कार्यक्रम आसा। गेल्या म्हयन्यांत तुम्ही सगळ्यांनी भरपूर कष्ट केले, कदाचित आयची सभा पळयल्या नंतर सगळ्यांक आमकां फाटल्या निवडणुकीची याद जाली आसतली। तुम्ही सगळ्यांनी भरपूर परिश्रम केले आणि त्या परिश्रमाचे फळ थोडेशे इल्ले आमकां कमी मेळ्ळे, परंतु आमचे जे इतर जे पार्टी आशिल्ले ज्यो आमकां ताणी सरकार घडोवपाक मदत केल्या आमच्या सगळ्यांच्या साथीन परत एकदम गोंयांत भारतीय जनता पार्टीचे सरकार आयल्ले आसा। आणि त्यामुळे गेल्या 5 वर्सांक जो भरपूर विकास आम्ही सगळ्यांनी केलो, 5 वर्सां ही पावना, कारण ताजे पयली काँग्रेसीन 2 वेळा जे काही सरकार चलयले त्यामुळे गोव्यांक विकासाच्या बाबतीत फाटी दवरलेले, परंतु हो विकास जर परिपूर्ण करतले जाल्यार परत आणि 5 वर्सां आमच्या सरकारची गरज आशिल्ली। आणि हे आम्ही सगळे मागताले बीन, आणि तशा पद्धतीन बाकीचे सगळे ज्या सांगा त्याच्या सहकार्यान आज हे घडिल्ले आसा। हांव सगळ्या आमच्या आमदाराचे मंत्र्याचे बाकी सगळ्या पक्षांनी ज्याणी आमकां सहकार्य केला, अपक्षांनी जे सहकार्य केला तांचे सगळ्याचे हांव देव बरें करूं म्हणटा, तांचे सगळ्याचे अभिनंदन करता। भावनो भयणीनो, बाब मनोहर पर्रिकर त्यांच्याकडे एक मोठे खाते केंद्राचे आशिल्ले, अवघ्या काही 2 वर्सांच्या कालावधीत केंद्रात एक संरक्षण मंत्री कसो आसचो आणि जी कित्येक वर्सां काँग्रेसच्या शासनात ज्यांनी कामां ज्यांच्या कडे जाऊन आशिल्ली अशी पडी काही कामां उरिल्ली, मागीर ते वन रँक वन पेन्शन आसुनी, शस्त्रांची खरेदी विक्री आसुनी, अशा मोठ्या विषयाक करपाक भिताले, परंतु ताज्या कारकिर्दीन खुबशे मुद्दे जे संरक्षण मंत्रालयान पेंडींग आशिल्ले हे ताणें कामाक लायले। आणि त्यामुळे आमच्या आर्मीचे मनोधैर्य या सगळ्यांक वाढपाक इल्ली मदत जाल्ली आसा, आणि त्यामुळे काही कारणामुळे त्यांना गोंयांत येवचे पडले, येदे व्हडले पद सोडून ते हांगा आयले
गोयान त्यांची गरज असं हे सगळ्यांनी सांगले आणि आमच्या पुत्राक मान देऊ सगळे आंगाईले आणि त्यासाठी व त्याचं अभिनंदनाचं आज सत्कार असा. गोय भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत कसो विकास केलो ते विकासाची गाथा परत तुमकां सांगपाची गरज ना. इलेक्शन आम्ही सगळ्यांनी ऐकल्या. भारतीय जनता पक्ष एकच म्हणता की विकास हो आमचा पहिलो अजेंडा आणि त्यामुळे गेली 5 वर्षात विकासाक आम्ही खंयच कमी पडू ना. हो विकास अशाच पद्धतीन लहानशा गोयचो फुडें व्हरपाक आमकां सगळ्यांनी परत एकदां विचार मंथन करचें पडटलें. जे कितें थोडेशें कमी यश जें आमकां मेळ्ळें त्या यशा संदर्भांत परत जशें पांडुरंग मडकयकारान सांगलां त्या पद्दतीन आमकां सगळ्यांक परत लोकां पर्यंत वयचें पडटलें. आनी जें कितें आमी गोंयान केलें तें आमी इलेक्शनाक सांगपाक खंय तरी कमी पडलें काय कितें असो एक मनाक विचार येता. परंतु ते केल्लें काम आनी फुडें येणारे काळ जो आसा तो अशाच पद्दतीन काम करून आमी परत एकदां भारतीय जनता पक्षाक मोठ्या संख्येन परत ह्या हातूंच्यान एक ताकद दितले आनी तो निर्धार आमकां आज आमकां करचो पडटा. गो टीव्ही खातीर रविंद्र दळवी. नव्या जुवारी पुला खातीर 2,500 कोटी रुपयांचो खर्च येतलो. ह्या पुला खातीर आनीक 2 वर्सां लागतली. 26 जानेवारी 2019 ह्या पुलाचे उक्तावण करपाचो यत्न आशिल्ल्याचो केंद्रीय रस्ते येरादारी मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. केंद्रीय मंत्री गडकरी हांणी आयतारा जुवारी पुलाच्या कामाची पळोवणी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्या वेळार हाजीर असले. देशातलो हो एक अध्यायवत पूल असतलो. पुलाचे काम वेगान चालू असा. 26 जानेवारी 2019 पुलाचे उक्तावण करपाचो यत्न असा. या पुलाचेर एक गॅलरी करपाची येवजण आसा. ही गॅलरी पर्यटकांचे आकर्षण थारतली. पर्यटना खातीर ह्या पुलाचो गोयांक लाभ जातलो असे गडकरी हांनी मुखार सांगले. 2018 समाप्त होने के पहले हमने पूरा करने का टारगेट रखा है और जो लैंड एक्विजिशन के छोटे मोटे प्रॉब्लम्स है लगभग मुख्यमंत्री जी के इंटरवेन के बाद काफी प्रॉब्लम सुलझाए गए हैं और हर 15 दिन में रिव्यू मीटिंग करने के बारे में उन्होंने निर्णय किया है. स्वाभाविक रूप से ये केवल गोवा के लिए नहीं, ये एक आइकॉनिक ब्रिज है. इसका डिज़ाइन और इसमें जो टावर बना है वो है केबल सिटी, अलग प्रकार की पूरी डिज़ाइन है और ये देश के लिए आकर्षण का केंद्र होगा, विदेशों के लिए भी होगा. और यहाँ से जो टूरिस्ट आएंगे गोवा में वो इस ब्रिज पर देखने के लिए आएंगे और यहाँ से ऊपर टावर में जो गैलरी है वहाँ तक भी जा सकेंगे. 2018 दिसंबर के पहले मैक्सिमम 26 जनवरी 2019 उसके पहले ये इसका उद्घाटन होगा और ऐसा टाइम शेड्यूल दिया हुआ है. अब काम मोबिलाइज हुआ है और मुझे लगता है कि काफ़ी काम गति से अभी चल रहा है. थोड़ा सा बरसात के 2-3 महीनों में थोड़ा समय लगेगा. उसके बाद एक बार स्ट्रक्चर ऊपर आने के बाद और लैंड एक्विजिशन के जो प्रॉब्लम्स है सॉल्व होने के बाद निश्चित रूप से 2018 के समाप्त होने के पहले काम होगा. एक हमने और एक दो चीज़ों पर अध्ययन करने के बोला है, मुख्यमंत्री के साथ चर्चा होने के बाद करेंगे. हम लोग एक हवा में चलने वाली केबल कार टाइप बस सर्विस शुरू कर रहे हैं. 5 टेक्नोलॉजी हमारे पास आई है. ट्रायल के रूप में हमने कुछ जगह सिलेक्ट की है. एयरपोर्ट से लेकर हमारे पोर्ट तक वाटर पोर्ट जो है ताकि वहाँ से भी हमारा काम शुरू है. और कल्पना है कि जो हवाई जहाज़ से आते हैं वो तुरंत वहाँ पहुँचे केबल कार में बैठकर हवा ऊपर के ऊपर नीचे आए और नीचे आकर वो बोट में बैठकर होटल में जा सकें. रोड में जाने की ज़रूरत नहीं. तो मैंने मनोहर जी को और भी कहा है कि अगर यही वाटरवे जो है ये नया मोपा का जो एयरपोर्ट है उसके नज़दीक अगर जाता है तो नए एयरपोर्ट में जैसे रोड हमने 8 लेन बना है वैसे पानी से भी एयरपोर्ट तक जाने का जैसे वेनिस में है कि आप पानी से बैठकर नाव में बैठकर एयरपोर्ट तक जा सकते हैं. से कॉम्प्रेंसिव आई सेड कॉम्प्रेंसिव विच इंक्लूड्स मल्टीपल मोड ऑफ ट्रांसपोर्ट टू बी यूज फॉर स्पीडिंग अप एंड ईजिंग द ट्रांसपोर्ट. Goa, the transport is in mess. Buses are overcrowded. They operate only when there is a rush hour. They don't operate when the number of passengers drop to a particular figure. So
what is in order to build up reliability, you require a system which operates even during lean period. There is such system partially operational between Madgaon, Panaji, Panaji, Vasco. I don't think any other city is connected through this city. So more connectivity, Panaji, Phonda, Panaji, Mafsa, Phonda, Madgaon, like that. There will be intercity connectivity, which will be a fixed time operation of buses, irrespective of passenger load. That is one. Each city will have an intercity, intra-city transport also developed. How optimistic are you about that cable car thing? No, cable car is a proposition given by Gadkari ji, the new idea. We will examine it in this concept. Is that you can see, you have to have a corridor for it, you have to have a proper places to get the poles erected, all those things are there. So idea is one thing, once you have an idea, then you go for a feasibility. Go TV Khatir, Ravindra Dalvi. कुडचड्या मतदारसंघाच्या लोकांनी कोयराचो प्रकल्प हाडपाची मागणी केल्या. फकत कुडचडच्या वाठारांतलो कोयर एकठांय करपाक हो प्रकल्प हाडचो अशी तांची मागणी आसा. पूण आमदार निलेश कावरेल हांणी सांगले की आज मेरेन धाकटो ट्रिटमेंट प्लॅन खंयच जावंक ना आनी तो कुडचड्यात जालो जाल्यार तातूंत बऱ्यो सुविधा उपलब्ध आसच्यो नात. कुडचडे घेतिल्ले पत्रकार परिशदेंत ते उलयताले. तांणी कुडचडच्या सगळ्या लोकांक उलो मारला की 17 एप्रिलाक सगळ्या कुडचडच्या लोकांनी आपले शेत येवन सालिगांव कोयराच्या प्रकल्पाक भेट दिवची, जेणे करून कोयराचे प्रकल्प कशे तरेन चलता ते लोकांक कळटले. गार्बेज प्लांट नाका आणि एक कोळशाचो प्लांट जो म्हणजे ऑपोजिशनाचे क्रिएट केले तो कोळशा प्लांट हांव घालता ते नाका. कोळशा प्लांट म्हणून हांव घालपाकूच येना कसो हांव चितो आसा पसून त्या डिसाईड केला. पूण गार्बेज प्लांट जो आसा आमकां कुडचड्या खातीर गार्बेज प्लांट जाय, नाजाल्यार आमी जर गार्बेज प्लांट घालना जाल्यार सोसड्या सारको परतून सोसो जातलो आनी थंय लोक कशे बंब मारता, थंय कुडचड्या वाठारांत लोक बंब मारतले. हांवें म्हज्या चेअरपर्सनाक तेन्ना आमी मिटींग घेतली आनी लोकांक डिसायड केल्ले की आमी इलेक्शन जातरी आमी जो सालिगांव प्लांट आसा जो आतां हो 11वो महिनो चालू आसा प्लांट, त्या प्लांटाक वचून आमी सगळ्यांनी विजीट करपाक जाय. तशी हांवें पॅम्पलेट छापल्या आनी हांवें लोकां कडेन रिक्वेस्ट केल्या म्हज्या मतदारसंघाचे लोकांक, स्पेशली ते कुडचड्याचे जे आमचे गवळीवाडा, जे म्हादयगड, जे काकोडा एरियाचे लोकांक जे खंय प्लांट आसा त्या एरियाक हांवें रिक्वेस्ट केला. आनी हांवें ऑलरेडी क्लियर बोलिल्लें आसा की 15 तारीख पासून म्हाका म्हज्या ऑफिसान नांवां दी. हांवें म्हज्या लोकल कावन्सिलरांकूय, म्हज्या चेअरपर्सनाक ते लोकल कावन्सिलरांकूय सांगलेलें आसा की तुमी वचून थंय नांवां घेवचीं. तशेंच आमचो गार्बेज मॅनेजमेंट जो म्हजो करता रुजारो बाब, तेकाय सांगलां की वचून लोकां कडेन नांवां घेवचीं. पूण आमी मंडे द 17 सकाळीं 9 म्हज्या ऑफिसा कडल्यान हो जे अरेंजमेंट करपाचे आसा ती अरेंजमेंट आमी व्हरोन लोकांक सालिगांव प्लांटार जो चालू आसा तो प्लांटाक आमी लोकांक दाखयतले. आनी हांव मागणी करतां तुमच्या मिडियमांतल्यान की एक आनी एक जे कुडचड्याचे बरें चित्ता ते लोकांनी येवचे, ते मागीर म्हाजे संगतीन म्हजे वांगडी जावं वा म्हजे ऑपोजिशनान जावं, लास्ट कितें आमी लोकां खातीर काम करपाक जाय. ऑपोजिशनान जर एक रोल घेतलेलो की 50 टनाचो प्लांट जाय, 50 टनाचो प्लांटाचो रोल आज पासून ते 50 टन म्हाका प्लांट दाखोवंक शकूंक ना. पूण हांव ऑपोजिशनाच्या लोकां कडेन मागतां की तेणी म्हजे वांगडा येवचें, नाजाल्यार सकाळीं 10:30 सालिगांव प्लांटाचे गेटी कडेन येवचे, थंय आमी तेंकां मागीर भितर वतले कित्याक प्लांटाक भितर वचपाक परमिशन घेवपाक पडटा. आज गोवर्मेंटान ऑलरेडी सांगलेले आसा की 4 असले प्लांट गोंयांत करतले, एक सालिगांव जालो, दुसरो काकोडा करतलो, तिसरो आमचे बायंगिणी आसा थंय करतले, चवथो वेन्ना इंडस्ट्रियल स्टेटान. सायन्स अँड टॅक्नोलॉजीन जेन्ना हांवें प्लांटाचो मुद्दो मांडलेलो 3 वर्सां पयलीं तेन्ना क्लियरली लेटर बरयल्लें की जे प्लांट काकोडा येता तितूंत धारबंदरा तालुका, सांगे तालुका, केपें तालुका, काणकोण तालुका, सालसेत आनी मुरमुगांव हांगा येवचो ना. आनी आज सीएमान क्लियरली स्टेटमेंट केला की वेन्ना प्लेटोर थंय गार्बेज प्लांट घालता. सो आज हे तालुका खातीर जर आमी सगळे एकठांय जावन केलो जाल्यार हो प्लांट चलतलो. म्हाकाय नाका की येदो व्हडलो प्लांट हांगा येवपाक जाय, पूण टॅक्नोलॉजी इतली बरी आसा. हांवें म्हजे स्वता बेंगलोर, स्वता मुंबय, स्वता पुना हांवें प्लांट पयल्ले आसा. थंय जर 100 टन गार्बेज येयली जाल्यार 30% ओ 35% परतून इनहट म्हूण लँडफील सायटाक वयता. पूण हो प्लांट जो सालिगांवचो इतलो बरो आसा की हांवें थंय आतां म्हाका दिसता 11 महिने चल्ला, थंय म्हाका दिसता 200 टन बी आसतली, 150 वा 200 टन आसतली इनट. आनी ते देखून म्हजे प्लांटान जेन्ना हांगा आमी जर प्लांट हांगा घालता ती देखून ऑलमोस्ट 0 इनट जातलो. आज जर आमी थंय 17 तारखेक वचून जर लोकांनी डिसायड केले
की आमकां हो प्लांट जाय जाल्यार म्हाजें एक सांगपाचें आसा की थंय इशू असो आसतलो. आतां त्या प्लांटार वेगळे वेगळे पंचायत येवन थंय गार्बेज थंय घालता. हो प्लांट जर जालो हांगा वेगळे वेगळे पंचायत वा मुन्सिपाल्टी हांगा येवचे ना, फक्त कुडचड्या वयली मुन्सिपाल्टी जी आसा ते डायरेक्ट कोण घालतले. पूण दुसरे जे आसा पंचायतीक जो गार्बेज प्लांट सेटअप करता तो गाडी हाडटलो, थंय ट्रान्सफर स्टेशन आसतले पंचायती कडेन, थंय ट्रान्सफर स्टेशना कडल्यान ही गाडी वचून ते कलेक्ट करतले. तेंच्यो गाडी हांगा येवच्यो ना, तेणी कलेक्ट करून आपणाचे पंचायती कडेन वा तेंच्या ट्रान्सफर स्टेशना कडेन दवरतले. ही गाडी वचून कलेक्ट करतली. ही 30 टनाची गाडी आसा. गार्बेजचे इश्यू आमगे हो गार्बेज हो प्लांट म्हगेले ओडांक पडटा. तेन्ना हे गार्बेजी लागून भरपूर इश्यू जालो. आमकां तेन्ना इलेक्शनाक गेलो तेन्ना लोकांनी खूब इश्यू केलो की मिटींग चार मिटींग जाल्यो. ते मिटींगेक आमदारान घेवन हांव येयलो तेन्ना लोकांनी सांगलें की आमकां गार्बेज प्लांट जायो पूण कमी टणां जायो. म्हणजे आमदारान कितें सांगलें की तुमी जर कमी टणां जाय जाल्यार ओपोजिशन कोण बोवाळ मारता. तेन्ना सांगचें की कमी टणाचो गार्बेज प्लांट खंय आसा जाल्यार तुमी दाखोवचो म्हणून आपल्या आपूण तो प्लांट हाडटो म्हणून. पूण आजून पसून तेणें दाखयलो ना. गार्बेजीचो दोंगर थंय बरो व्हडलो जालो कडेन आसा तेन्ना गार्बेजीचो प्लांट हो जायो लोकांक बी जायो पूण कमी कटाना जाय म्हणटा. पूण कमी टणां प्लांट असो ना, टॅक्नोलॉजी तशी ना. म्हण ताका लागून ते लोकांक सांगलां की तुमकां जाय जाल्यार आपूण हाडटा. पण तुमी सगळ्यांनी तो कालिगांव प्लांट आतां पळोवपाक तुमी सगळ्यांनी येवचो अशें म्हणून लोकां कडेन रिक्वेस्ट आमी केल्ले कडेन आसा. लोकांक सगळ्या वरां तो दाखयतले आनी आमदारांनी आमकां पॅम्पलेट काडले कडेन आसा तेन्ना सगळ्या वरां दाखयतले आनी प्लांटाचे कितें म्हणटा इश्यू आमी. ब्युरो रिपोर्ट, गो टी व्ही.